मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ आज लातूरमधून सुरुवात होतो. लातूर जिल्ह्यातून जवळपास 800 भाविक हे लातूरमधून अयोध्येसाठी आता रवाना होणार आहेत. आपण जर भेटलं तर मोठ्या उत्साहामध्ये मोठी आनंदात हे भाविक जे आहेत ते अयोध्याला रवाना होणार आहेत. आता ऑनलाईन प्रणालीद्वारे पालकमंत्री गिरीश महाजन असतील आणि प्रशासनाच्या वतीनं शुभारंभ होणार आहे. आपण जर भेटलं तर मोठ्या उत्साहानं हे जे पात्र भाविक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते अयोध्येच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आपण हे चित्र बघू शकता. लातूरच्या रेल्वे स्थानकावरनं हे भाविक जे आहेत ते अतिशय आनंदात मोठ्या भक्तिभावाने प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जो शुभारंभ आहे तो आज लातूरमधून सुरुवात होतोय. मला सांगा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता याच्या आधी घेतलं होतं कधी? आधी गेलतो पण मंदिर नव्हतं. नंतर आता योग आलाय, आम्ही भाग्यवान समजत आहोत. करोनातून वाचला आणि रामाची प्राण प्रतिष्ठा झालेली आम्ही डोळ्यानं असणारं त्या ठिकाणी पाहण्यासाठी आता निघाला. आमचं असणारं काहीतरी आईवडिलाची पुण्यही असेल, त्यामुळे आम्हाला अशा कर्तयुगातला असणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. कर्तम अकर्तम अन्यत शक्ती असे प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांच्या दर्शनाचा योग आता मुख्यमंत्र्याच्या सह्यानं आम्हाला असणारा मिळाला आहे. आम्ही काहीतरी असणारा भाग्यवान असोत म्हणून असणारा असा योग आलेला आहे आणि ते सगळं असणारे आम्हाला आनंदी आनंद आहे. आणि सगळ्यात सर्वात त्या ठिकाणी आनंद असणारा हा कुठंच मिळणार नाही असा आनंद आम्हाला ह्या स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिभुवनात नाही. कुठलं गाव आहे तुमचं? किती लोक गावामधून निघालात? काय योजनेची माहिती कोणी दिली होती? आम्ही असणार बुशनी गावचे, तालुका औसा, जिल्हा लातूरचे. आणि आम्ही गावातून असणार तिघजण असणार निघालेला. आम्हाला असणाऱ्या माहिती आम्हाला मिळाली, त्यामुळे असणारे आम्ही असणार त्यांच्याकडे जाऊन भेटून असणारं आम्ही त्यांच्याकडून विनंती करून त्यांच्याकडून अर्ज असणारे घेऊन त्यांना असणारे हे करून. साधारण ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते लातूरमधून साधारण 800 ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येसाठी आता रवाना झालेले आहेत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी. या ज्येष्ठ नागरिकांची सोय जी आहे ती सोय करण्यात आलेली आहे. आपण जर भेटलं तर अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. मोठ्या उत्साहात आपण जर भेटलं तर मोठ्या उत्साहात हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत भाविक आहेत ते प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. मला सांगा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता याच्या आधी घेतलं होतं कधी? कधी नाही घेतलं, आताच भेटलं. आता छान वाटतंय, योग्य वाटतंय. असं कधी बघ ना असं डोळ्यानं असं वाटत अपेक्षा. बरं, आता किती दिवसाचा प्रवास सांगितलाय? काय सोय कशी कशी केली आता जायची तिकडे? सारे जेवणाची खाण्याची सर राहण्याची सोय केली त्यांनी. 5 दिवसाची म्हणजे 5-7 दिवसाची. कोणचं गाव? कवळी परगा. कवळी परगा. हीच आनंद हाच भाव हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडा चेहऱ्यावरती दिसतोय. आणि मोठ्या भक्तिभावाने हे जे नागरिक आहेत ते आता प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ आपण झाल्याचं चित्र दिसतोय. आपण जर भेटलं तर अतिशय असं सुंदर मंदिर देखील या रेल्वेमध्ये केलेलं आहे. आपण जर भेटलं तर अतिशय देखण्या मूर्ती या गाडीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. प्रभू श्रीरामाचा देखावा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आणि एकाच उत्साहात मोठ्या भक्तिभावात हे नागरिक आता अयोध्येसाठी रवाना होत आहेत. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. अरे बोलणारे लोक इकडे होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.